मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण मसाला मिलेट म्हणजे मिलेटची खिचडी तयार करणार आहे. त्यासाठी आपण हे मिलेट घेतले होते, हे आपण 4 ते 5 तास असेच स्वच्छ धुवून भिजत घालायचे आणि त्यानंतर हे स्वच्छ 2 पाण्यांनी धुवून घ्यायचे. 5-6 तास झालेले आपले मिलेट भिजलेले आहेत. आता आपण त्यात 1 वाटी एवढी मसुरीची डाळ घेणार आहे. हे आपण स्वच्छ धुवून घेऊ. मिलेट आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकर गरम करायला ठेवलेला आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊ. हे राईस ब्रॅन ऑइल आपण आज मिलेट करण्यासाठी वापरत आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण लसूण, जिरा आणि अद्रक हे बारीक करून घेऊ. आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात आता आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी तर चढली की आपण हे खडे मसाले याच्यात ऍड करायचे. लसूण, जिरं जे आपण बारीक करून घेतो ते आपण आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकायचा. शेंगदाणे टाकायचे. त्यानंतर आपण हे बीन्स घेतलेले आहे, गाजर घेतलेलं आहे, वाटाणा घेतलेला आहे आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. हे सगळं आपण यात टाकून घेऊ. टोमॅटो आपण शेवटी टाकणार आहे. त्यात आपण हळद आणि गरम मसाला टाकून घेऊ 2 चमचे. डाळ तिखट टाकून घेऊ 1/2 चमचा. आणि यात टोमॅटो टाकून घ्यायचा. हे व्यवस्थित मिक्स करू. त्याच्यात मीठ टाकून घेऊ आपण चवीनुसार. आणि आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले मिलेट आणि डाळ आहे ही आता आपण यात टाकू. छान परतून घेऊ. मिलेट छान परतून झालेत. आता आपण त्यात कोथिंबीर आणि पुदिन्याचे पत्ते घालायचे. पाणी गरम करून घेतलं होतं, आपण यात पाणी घालून घेऊ. 1 वाटी मिलेट आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तर त्यासाठी आपण 4 ते 5 वाट्या इथं पाणी घातलेलं आहे. मिलेट हे असे मोकळे चांगले लागत नाहीत, थोडेसे असे त्याला असं मॉइश्चर असलं की छान चव येते आणि मिलेट तसेच खात असतात, त्यामुळे आपल्याला एवढं पाणी यायला लागणारच आहे. याला आपण छान दणदणीत उकळी काढून घेऊ आणि मग कुकर लावून 3 शिट्ट्या करून घेऊ. मिलेटला छान उकळी आली, आता आपण याचं झाकण लावू आणि 3 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण मिलेट काढून घेऊ. बघू शकता किती छान आपले मिलेट शिजलेले आहेत. हे आता जरी तुम्हाला यात थोडे पातळ वाटत असले तरी जसे जे थंड होतील तसे तसे ते थोडे घट्ट होतील. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ. असे मस्त आपले मिलेट आपण डिशमध्ये काढून घेतले. त्याच्यावर छान आपण तूप टाकायचं आणि त्याच्यासोबत आपण पापड सर्व करू शकतो, सॅलेड सर्व करू शकतो. अशी आपली मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते ही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मेघाज मराठी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.